आज वसई येथे मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी लक्षणीय उपोषण केला। पाहूया या संदर्भातील टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची एक्सक्लुसिव्ह बातमी। यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या तहसीलदार कार्यालयासमोर आणि आपल्याला माहिती आहे की मनसेने एक या ठिकाणी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण सुरू केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये वॅक्सिन तर आलेलं आहे, परंतु वॅक्सिन हे कोणाला दिलं जातं याचं अजूनपर्यंत ठाव ठिकाणं कोणाला लागत नाही आणि यासाठी मनसेने एका आंदोलनाचा पवित्रा केलेला आहे। आपण विचारूया की नेमकं काय काय सांगाल पालनदे साहेब। पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील जे वसई तालुका जो आहे, या तालुक्यात जे कोविड सेंटर आहेत, जे कोविड खाजगी रुग्णालय जे आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जे मध्यमवर्गीय जे रुग्ण आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांची आर्थिक लूट या ठिकाणी होत आहे। एखादा पेशंट हा कोविड महामारीने ग्रस्त झाला तर त्याला समजा एखाद्या कोविड रुग्णालयामध्ये किंवा कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून घ्यायचा असेल तर तो बेड त्यांना उपलब्ध होत नाही। हे प्रत्येक सत्ताधारी हे आपल्या आपल्या माध्यमातून ते बेड त्यांनी राखीव ठेवलेले आहेत, त्यांचे फोन गेले तरच ते डॉक्टर त्यांना बेड्स अवेलेबल करून देत आहेत। जे रुग्ण कोविडने ग्रस्त झालेले आहेत त्यांना जे रेमडेसिवीरचं इंजेक्शन आहे तो देखील त्यांना मिळत नाही आहे। जे ऑक्सिजन्स आहेत, जे व्हेंटिलेटर्स आहेत, हे संपूर्ण अभावी ही प्रशासनं जे आहेत ते काम करताना आपण दिसत आहे आणि ह्या संपूर्ण माध्यमातून ज्यांचा प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आहे तो दिसून येत आहे मुळामध्ये। काय सांगाल सर, आज आपण एक दिवसाचं लक्षणीय उपोषण सुरू केलेलं आहे, नेमकं काय कारण आहे या उपोषणाचं मागचं? दोन मिनिट थांबा। विषय असा आहे, मी बोलतो तुम्हाला, मी सांगितलं ना तुम्हाला परवानगी नाही, कसं काय बसतो तुम्ही एकटाच बसतो, याला पोलीस बोलावं सगळं, याला घ्यावं नंतर सगळं गाडीत ना, एक सेकंड कलम लागू आहे तुम्ही कायदेशीर ताब्यात बसायचं का तुम्ही? साहेब फक्त एक अजिबात नाही, चला उठायचं आज साहेब, अजिबात नाही बसायचं, मी तुला परवानगी दिलेली नाही, अजिबात परवानगी दिलेली नाही, बंद करायचं तुम्ही। हे ते बोलू रे पोलीस, पोलीस बोला सगळे, मनाचे कायदे काय सगळं सांगितलं होतं बसायचं नाही म्हणून साहेब, पण कुठे कायदा सुव्यवस्था? अजिबात नाही, 144 कलम लागू आहे, नाही उठा चला, ते बोला सगळे, बोला पोलीस, ते काढून घे रे कोणाचे, ते काढून कायदे धाव्या बसायचे का सगळे लोक तिकडे रस्त्यावर मरतात आणि साहेब रस्त्यावर लोक मरतायत, आज आरोग्य व्यवस्था इथे कोलमडलेली आहे साहेब, वॅक्सिनेशन आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये होत नाही आहे, रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे, हे सगळे प्रश्न आज शिवथाळी भोजन देत आहेत सांगतायत, कोरोना काळामध्ये कुठे देत आहेत, 4 केंद्र आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठीच आपण चर्चा करतोय। उपोषणाची उपोषणाला काय उपोषण केलं मी, काय म्हणजे काय त्रास काय दिलेला आहे तुम्ही, काय नेमकं काय कारण आहे सर आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसलायत, पोलिसांचा आपल्याला विरोध आहे, आपण पाहिलं की वसई विरारची जी काही आज परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण उपोषणाला बसलायत, आपल्याला पोलिसांनी असं सांगितलं की आपल्याकडे परवानगी नाही आहे, काय सांगाल? परवानगी नाही आहे, 149 मला नोटीससुद्धा दिलेली आहे, परंतु मी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आहे, मी एकटाच उपोषणाला बसलेलो आहे। विषय असा आहे की आज ज्या पद्धतीने कोरोनाचं वॅक्सिनेशन केंद्र आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुरू नाही आहेत, वसई तालुक्यामध्ये व्यवस्थित सुरू नाही आहेत, ह्या संदर्भामध्ये सातत्याने मी आयुक्त असो, प्रांत असो, तहसीलदार असो, त्यांच्याशी संपर्क करतो आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आहे। त्यानंतर आज ज्या पद्धतीने खाजगी रुग्णालय रुग्णांना लुटतायत त्या संदर्भामध्ये आपण सातत्याने त्यांच्याकडे तक्रारी करतो आहे, कोणीही लक्ष देत नाही आहे, या वसई तालुक्याला कोणीही वाली राहिलेला नाही आहे, आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला प्रशासनाशी चर्चा करायला जातो प्रशासनाचे अधिकारी आपले फोन उचलत नाही किंवा आपल्याला चर्चेला वेळ देत नाही आहे। सर आपण जर पाहिलं तर सध्या वसई विरारमध्ये दोन मोठ्या घटना घडलेल्या आहेत, त्यातली एक घटना विनायकाव रुग्णालयाची आहे की जिथे ऑक्सिजनच्या अभावी काही लोकांचा मृत्यू झाला, परंतु रातोरात 1 आपले जे आयुक्त आहेत डी गंगाधरन साहेब ते एक प्रेस नोट काढतात आणि प्रेस नोटमध्ये असं सांगतात की ऑक्सिजनच्या अभावी त्या रुग्णांचा मृत्यू झालेला नाही, परंतु त्याच अधिकाऱ्यांना त्यांना निलंबित करता येत नाही, काय सांगाल हा नेमका काय प्रकार चालला, आज आपल्याला आंदोलनाला बसू दिलं जात नाही आहे, आपण पाहतोय की असं जर चाललं तर हे कुठपत जाणार आहे सगळं। एक लक्षात ठेवा की आज कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची आंदोलनं होत नाहीत, निषेध होत नाहीत, कोणीही काही बोलत नाही आहे या व्यवस्थे विरोधामध्ये, त्यामुळे यांचं चांग भलं चाललेलं आहे। आज ज्या पद्धतीने लोक मरतायत ऑक्सिजन अभावी मरतायत किंवा आगी लागून मरतायत, पण तरीसुद्धा त्यानंतर आज उपचारा वाचून सुद्धा लोक मरतायत,
आज जी सरकारने कोविड सेंटर उभी केलेली आहेत ना, तिथे ऑक्सिजन आहे ना, व्हेंटिलेटर आहे ना, तिथे कुठल्याही सुविधा आहेत, परंतु आज लोक तरीही मरतात. पण लोक कुठेही कुठल्याही पद्धतीचं तिथे प्रशासनाचं लक्ष नाही आहे किंवा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. काय सांगाल सर, आज आताच थोड्या वेळापूर्वी पोलीस आलेत, पोलिसांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, कदाचित तुम्हाला अटकही होऊ शकते, तुमच्यावरती गुन्हाही दाखल होऊ शकतो, मनसेवरती नेमके गुन्हे दाखल करण्याचं कुठेतरी षडयंत्र चाललंय, सांगाल काय सांगाल याबद्दल? मी बघा, कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेतोय. मी मान्य करतो की ह्या काळामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याचा अधिकार नाहीये, परंतु मी आज एक दिवसाचं उपोषण करतोय, त्या संदर्भामध्ये मी पत्र सुद्धा दिलं होतं, बघूया काय होतं. वॅक्सिनेशनसाठी आपण हा सगळा उपोषण करताय, अजून आपण पाहिलंय तर वॅक्सिनेशनचे एक किंवा दोन केंद्र हे वसईविरारमध्ये कार्यरत आहे, तिथे गेल्याच्या नंतर वॅक्सिनेशन होत नाहीये, लोकांचं रजिस्ट्रेशन होत नाही. कालच बाळासाहेब थोरात यांनी फ्रंटलाईट वर्कर म्हणून एक पत्रकारांसाठी मुभा द्यावी अशी सांगायची वेळ आलेली आहे. किती म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे, एकीकडे प्रधानमंत्री सांगतात की करोना आपल्याला थांबवलं पाहिजे आणि करोना थांबवण्यासाठी वॅक्सिन हा एकमेव कारण आहे, परंतु वॅक्सिनेशन हे होतच नाहीयेत, मग कशाला हा फुकट? वॅक्सिनेशनसाठी मी सातत्याने प्रयत्न करतो. आपले लोक मीरा भाईंदर ठाणा मुंबई येथे जात आहेत, तिथे वॅक्सिनेशन होत आहे. आपल्या वसई तालुक्यामध्ये आज ग्रामीणसाठी 13,000 वॅक्सिनेशन मिळालेलं आहे आणि त्यानंतर जवळजवळ 81,000 डोसेस आपल्या 83,000 डोसेस महानगरपालिकेला दिलेले आहेत आणि पालघर ग्रामीणला 51,000 डोसेस दिलेले आहेत आतापर्यंत. याचा अर्थ आपल्या वसईसाठी सावत्रपणाची वागणूक दिली जाते आरोग्य विभागाकडून, जिल्हाधिकाऱ्यांकडून. धन्यवाद सर. आपण पाहतो की प्रफुल्ल सर आहेत हे आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं उपोषण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, कुठेतरी जनजागृती आणण्याचा समाजाला त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतोय की गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये करोना या रुग्णांची संख्याही वाढते, बरे होण्याची संख्या वाढते, परंतु कुठेतरी करोनामुळे आज लोकांचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. आणि असं असताना जी वॅक्सिन जी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने राज्य शासनाला जी वॅक्सिन दिलेली आहे ते वॅक्सिनचा पुरवठा मात्र महाराष्ट्र राज्याला मिळत नाही आहे. आणि असं असताना कुठेतरी माणसांना त्रास होतोय आणि असं झालं तर कुठेतरी हे सगळं कोलमडलं जाईल. आणि आपण पाहिलं की थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी साहेबांना सांगितलं की आपण आंदोलन करू शकत नाही आहे, कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे, परंतु ज्या वेळेला आपल्याला काही मिळत नाही अशा वेळेला मनसे कुठेतरी चांगलीच या आंदोलनामध्ये प्रवित्रा घेताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहतोय की सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी मनसे जी आहे ती या ठिकाणी आपण तहसीलदार कार्यालयासमोर आहोत, या ठिकाणी तहसीलदारचं कार्यालय आहे, पोलीससुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण करोनाच्या काळामध्ये आज आपण पाहतोय की कशाप्रकारे या ठिकाणी आज जी व्यवस्था आहे ती कोलमडलेली आपल्याला दिसत आहे. ते तमाम महाराष्ट्र सैनिकसुद्धा जमा झालेले आहेत. येणारे काही अपडेट असतील ते मी आपल्याला देण्याचे नक्की प्रयत्न करीन. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई.